गेलो बातमीसाठी बाहेर घेऊन प्रभाग पाचच्या वतीने समस्त बाळे ग्रामस्थ जय मल्ला कृती समितीच्या वतीने आज बाळे शहरा बाळे गावामध्ये सगळ्या मोकाड कुत्र्याचा संसार असून सोलापूर शहरातले सगळे कुत्रे आणून नसबंदी न करता आणून बाळे गाव सोडले आहेत. आज हजारच्या संख्येने बाळ्यात कुत्रे झालेत. रोज एक अपघात व्हायला आहे. काल एक लहान मुलाचा चावा घेतल्यामध्ये डोळा निकामी झालेला आहे. शिरशट मुलगा आहे. असे अनेक अपघात व्हायला आहेत. म्हणून आज आम्ही सगळे ग्रामस्थ येऊन आम्ही सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की मोकाड कुत्र्याचा बंदोबस्त करावा, नाहीतर आम्हाला आंदोलन हाती घेण्यात येईल असं आम्ही इशारा दिला. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य खात्याचं अतिशय दुर्लक्ष होतं असं दिसतंय. कारण गेल्या अनेक वर्षापासून बाळेबाग हातगड भाग आहे, पण त्या भागातील मनुष्य प्राणी असेल किंवा मुखचित्राब असेल याची काळजी घेण्याचं तत्परता कधी या महापालिकेने पण याचा सध्या तात्रिक झालेला आहे की सोलापूर शहरामधील जे भटके कुत्रे असतात ते संपूर्णपणे सोलापूर शहरातली पकडली जातात, नसबंदीसाठी पुन्हा नाक्यावर आणली जातात, नसबंदी करून त्या ठिकाणी सोडली जातात आणि मग ते भटके कुत्रे जे असतात ते बाळ्यामध्ये त्यांचं ठिया झाल्यासारखं झालेलं आहे, गँगवार झाल्यासारखं झालेलं आहे. बाळ्यातल्या कुठल्याही एरियात जर तुम्ही आलात तर 10-20-25 कुत्री तुम्हाला घोळकणे त्या ठिकाणी दिसतील. आणि या ठिकाणी दररोज कुठला ना कुठला नागरिक असेल, महिला असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, तो कुत्र्यामुळं अपघात होतो आहे, पडतो आहे, हात मोडतो आहे, पाय मोडतो आहे. पण परवा तर एक अतिशय वाईट घटना घडलेली आहे. एका लहान मुलाचा कुत्र्याने चावा घेतला, त्यामुळे ते आज मूल त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. तर आम्हाला योग्य ते महापालिकेने सहकार्य करावं, अन्यथा आम्ही बाळे प्रतिकम समितीच्या वतीनं या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य खात्यावरती म्हणा, आयुक्तावरती म्हणा, आम्ही गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. तरी शक्यतो लवकरात लवकर आणि महापालिकेने दक्षता घ्यावी.